मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साठी आमच्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख संघटनांची बैठक शहरातील बुरुडगाव रोड येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पार पडली आहे। महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ म्हणजेच आयटक चे तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे। तर या कृती समितीच्या माध्यमातून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। यावेळी ऍडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर, ऍडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे, भारती न्यालपेल्ली, अंबादास दौंड, कॉम्रेड मारुती सावंत, कॉम्रेड संजय डमाळ, एकनाथ वखरे, अशोक वाघमारे, बबन पाटील, अमृत महाजन, सुरेश निकाळजे, शरद खोडदे शिंदे, सतीश पवार, बाळासाहेब लोखंडे, अनिल शिंदे, अनिस बागवान आदींसह अहमदनगर, बीड, नागपूर, पुणे, वाशिम, रायगड, नाशिक, बीड, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यांमधील विविध ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ म्हणजेच आयटक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पंचायत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी श्रमिक संघ पुणे सातारा या संघटनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना यावेळी करण्यात आली। या चार संघटना जे एकत्र आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक रजिस्टर क्रमांक AWB 2497/2009, त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण कामगार कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना त्यांचा रजिस्टर नंबर आहे DNE 682, तिसरी संघटना आहे महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आणि चौथी संघटना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी श्रमिक संघ पुणे व सातारा जिल्हा, त्यांचा रजिस्टर नंबर आहे PN 2666। या चार महत्त्वाच्या संघटना महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेल्या आहेत। या चार संघटनांची मिळून जी कृती समिती आहे हीच यापुढे महाराष्ट्र सरकारच्या समोर एका बॅनरखाली काम करेल आणि या समितीच्या मार्फतच राज्य पातळीवर प्रश्नांची सोडवणूक होईल। तथापि आपापल्या जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या संघटना आहेत त्या पूर्ववत चांगल्या पद्धतीने काम करतील अशा प्रकारचे मी आपल्याला ग्वाही देतो। या समितीच्या अध्यक्षपदी नामदेव चव्हाण, सरचिटणीसपदी धनराज पाटील, कार्याध्यक्षपदी सुभाष तुळवे, उपाध्यक्षपदी विनोद देशमुख, मिलिंद गणवीरे, सहसचिवपदी सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे, श्रीकांत डापसे, खजिनदारपदी AB कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुखपदी विजय सरोवर, सदस्यपदी तानाजी ठोंबरे, राजेंद्र वाव्हळ, राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आज अहमदनगर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष बुरुडगाव रोड वैभव हॉटेल समोर पूर्ण चार संघटना ज्या आहेत त्या संघटनेचं या ठिकाणी बैठक आहे आणि या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून कॉम्रेड तानाजी ठोंबरे बार्शीचे हे आहेत, त्यानंतर कॉम्रेड नामदेव चव्हाण, ॲडव्होकेट सुभाष लांडे आणि बाकीचे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत ते जवळजवळ सर्व उपस्थित आहेत। जवळजवळ 80 घरात राज्यातले सर्व पदाधिकारी, तालुका, जिल्हा कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अशी कृती समिती नव्हती। या कृती समितीमध्ये आयटक संघटना आहे, बाकीचे पुणेची संघटना, सर्व श्रमिक संघटना आहे, लक्ष्मण सुरळगाळ आहे आणि अजून दुसरे जे काही संघटना आहेत ते याच्यामध्ये एकत्र झालेले आहे। कारण वेगवेगळ्या संघटना आहेत, या सरकारशी भांडत असताना एकत्र नसल्यामुळं, वेगवेगळे मुद्दे घेऊन सरकार पुढं जात असल्यामुळं हा प्रश्न कधी सुटत नव्हता। परंतु आता अशी खात्री निर्माण झालेली आहे की अहमदनगरमध्ये आजचा जो दिवस आहे तो चांगल्या प्रकारे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे आणि खरं म्हणजे अत्यंत जरूर होती की महाराष्ट्रामध्ये हे जे काही कामगार आहेत आकृतीबंध आणि बिगर आकृतीबंध या कर्मचाऱ्यांना जे किमान वेतन दिलेलं आहे, जवळजवळ 4-5 महिने झालेले किमान वेतन दिलेलं आहे 11,000-15,000, परंतु शासन याचं अनुदान जे आहे याच्यासाठी कोणती तरतूद करत नाही आणि पेन्शनसारखी जी स्कीम आहे त्यानंतर राहणीमान भत्त्याची रक्कम आहे, बरेचसे जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी समिती जी आहे याच्यापूर्वीसुद्धा यावलकरची जी समिती होती ती समितीचासुद्धा अहवाल या ठिकाणी पडून आहे।
या सर्व प्रश्नासाठी या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 हजार कर्मचारी महाराष्ट्रामध्ये आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही एकही महत्त्वाची होती म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संयुक्त कृती समिती असं याला कृती समितीला नाव दिलेलं आहे. समितीच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वाढलेलं किमान वेतन, राहणीमान भत्ता, यावलकर समितीच्या शिफारसी, पेन्शन, ग्रॅज्युटी रक्कम आदी प्रश्नांवर एकसंघटितपणे आंदोलन केलं जाणार आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.